अरे आयुक्त और करवाइए। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचा, महात्मा ज्योतिबा फुले आमचा, राजश्री शाहू महाराज आमचा, प्राध्यापक मधुकर वैद्य सर आमचा, दलित महासंघ आमचा, दलित महासंघ। गेल्या काही वर्षात सांगली महापालिकेला शासनाकडून 100 कोटीचा निधी आला आणि हा निधी मला वाटतंय फक्त भ्रष्टाचारातच गेला। संबंधित रस्त्याची व शिशुपीकरणाची कामं मंजूर झाली त्या ठिकाणाला मला वाटतंय काही ठेकेदारांना संबंधित आयुक्त साहेबांनी व मनपा कर्मचाऱ्यांनी काही आट्टी घातल्या, त्या आट्टीत काही नोटरी केलेल्या आहेत, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की रस्त्याचं काम करणारा ठेकेदार रस्त्याचं खराबकरण झाल्यास व खड्डे पडल्यास दुरुस्तीकरण व डागडुजी करण्याचं काम सदर ठेकेदार करेल, पण या ठिकाणाला कोणताही ठेकेदार पावसानं व पूर्ण झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यास किंवा दुरुस्तीकरण करण्यास पुढे येत याला दिसून येत नाही। गेल्या काळात दलित महासंघाने 3 ते 4 आंदोलनं केली, त्यामध्ये मृत्युंजय महापूजा असेल किंवा महापालिकेला घोडे दाखव असेल किंवा निदर्शनं असेल किंवा आज खड्ड्यात झोपण्याचं आंदोलन असेल, याकडे मला वाटते पूर्णपणे महापालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळं आज त्यांची लक्ष वेधण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांसह इथं येऊन प्राध्यापक मधुकर वायदंडे सर यांच्या आदेशाने या ठिकाणाला खड्ड्यात झोपलेलो आहे। येत्या काळात त्यांचं लक्ष वेधून या रस्त्याचं व गावातल्या रस्त्याचं डांबरीकरण दुरुस्तीकरण होईल अशी आशा मी बाळगतो। तसे न झाल्यास संबंधित ठेकेदार आयुक्त व कर्मचाऱ्यांना येत्या काळात दलित महासंघातर्फे या खड्ड्यात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा मी देतो।